हेलो गाइस, ये ना ये आम्ही इथं कपडे वाळलेले काढण्यासाठी आलो होतो आणि हे सीन बघा. अरे राम, ये व्हेरी ब्युटिफुल सीन. काय म्हणतो अभिजीत? A few moments later. ये हमारे वेज मंचूरियन आते हुए. ये बॉय. आम्ही सध्या आहोत निगडी बस स्टॉपला स्ट्रीट फूड खाण्यासाठी. फर्स्ट आम्ही वेज मंचुरियन ट्राय केले या दुकानावरचे. आता आम्ही पनीर फ्राय मोमोज ट्राय करणार आहोत इथले. आमचे पनीर फ्राय मोमोज आलेले आहेत. तर आमचा थर्ड आयटम तयार होत आहे, जे की आहे डोसा. आमचा फोर्थ आयटम आलेला आहे, जे की आहे उत्तप्पा. आमचं फिफ्थ आयटम पाणीपुरी रेडी होत आहे. शर्मा जी का बदाम शेक पीने वाले अभी. ये नहीं ले रहे हो क्योंकि ये महंगा है. ये हमारा बादाम शेक बन रहा है. ये कहीं तो उतार सिर्फ 40 रुपये में है. ये यहाँ पे स्नैप निकालते हुए. तर तुम्ही पाहिलेलं आहे आम्ही काय काय खाल्लं. आज सुरुवातीला आम्ही मंचुरियन खाल्ले. 25 रुपये प्लेट होती, एक प्लेट घेतली होती आम्ही. मग त्यानंतर आम्ही खाल्लं मोमोज. मोमोज होते 80 रुपये प्लेट, फ्राय पनीरवाले. मग त्यानंतर आम्ही डोसा आणि उत्तप्पा खाल्ला, जे पण रिजनेबल प्राईस होता. टोटल 100 रुपीज होते त्याचे. आणि त्यानंतर आम्ही खाल्लं पाणीपुरी खाल्ली 20 रुपीज प्लेट. आणि फायनली आम्ही बदाम शेक पिला, जे की हाफ होता 40 रुपीज पर ग्लास. तर रिजनेबल प्राईज होते. आम्ही मेसला जाण्याऐवजी तिथं जेवण केलं, कारण ऑब्व्हियसली मेस रोज रोज नाही खावटं. आणि आज सुट्टी असल्यामुळे ठीक आहे, म्हणलं उद्या पण सुट्टी आहे, काही पोट वगैरे खराब झालं तरी काही टेन्शन नाही. त्या हिशोबाने आम्ही ट्राय केलं आज सगळं आणि छान होतं. निगडी बस स्टँडच्या मेन चौकामध्ये खाली खूप सारे स्टॉल्स लावलेले आहेत रिजनेबल प्राईजमध्ये. आणि टेस्ट पण छान होती प्राईजनुसार, ऑफकोर्स. तर बघू नेक्स्ट ब्लॉग कशाचा होईल. ठीक आहे, तर आम्ही सध्या चाललो आमच्या रूमवर. तर आम्ही आलो आहे आमच्या रूमवर 3 मजली चढून. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला और व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.